गौरीच्या सणाचं नेमकं काय महत्व असतं जाणून घेऊयात आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुचेता अश्विन सावंत यांच्याकडून. गणपती बरोबरच गौरी पूजन देखील आपण करत असतो. गणपतीची आई गौराई हिला आपण वाजत गाजत घरी आणतो. सगळ्या महिलांचं हे एक अतिशय सुंदर संमेलन असतं आणि महिलांना एकत्र करणारं, पावसाळ्यात जी वातावरणामध्ये औदासिन्य किंवा मरगळ असते ती दूर करणारं, उत्साह निर्माण करणारं, म्हणजे बघा फुलं वेचून आणणारी, फुलांची आरास किंवा मखर सजवणारी, रांगोळी काढणारी आणि विविध जिन्नस अतिशय आवडीनी बनवणारी जी स्त्री असते ती आपोआपच तिचा जो रोजचा दैनंदिन जीवनातील ताणतणाव असतो, स्ट्रेस असतो, तो ती विसरते आणि एका वेगळ्याच भावविश्वात ती सणाच्या निमित्ताने या रमते. आपल्या घरात येणारी जी गौरी आहे ती आपल्याला एक उजळणी शिकवते, आपल्या लेकी आणि सुनांशी कसं वागायला हवं, त्यांचं गोड कौतुक कसं करायला हवं. स्त्रियांना नटायला सजायला खूप आवडत असतं आणि गौरीच्या सणाच्या निमित्ताने आपलं नटणं सजणं सजवणं ह्याचा पूर्णपणे परिपोष असा होत असतो. आपल्या मुलींना आणि सुनांना साधारण सारख्याच प्रमाणे वागवणं किती गरजेचं आहे, त्यांचं कौतुक सारख्याच पद्धतीने करणं किती गरजेचं आहे हे प्रत्येक आईला आणि प्रत्येक सासूला शिकवणारं गौरी हा सण. गौरी पूजनाच्या निमित्ताने आपण घरामध्ये 16 प्रकारच्या विविध भाज्यांचं सेवन करत असतो, विविध जिन्नस या दृष्टीने आपण बनवत असतो आणि आपल्या आबालवृद्धांना प्रसादाच्या रूपाने या 16 प्रकारच्या भाज्यांचं सेवन आपोआपच घडत असतं. इतर वेळी धावपळीच्या याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 किंवा 2 भाज्या बनवणं पण मुश्किल, परंतु या सणाच्या निमित्ताने मात्र विविध प्रकारच्या भाज्यांचं सेवन आणि विविध प्रकारची खनिजं जीवनसत्व यांचा पुरवठा आपल्याला वर्षभरासाठी पुरेल अशा प्रमाणात त्या भाज्यांचं सेवन आपण करत असतो हा या सणाचा फार महत्त्वाचा असा आरोग्यावर अतिशय सुंदर होणारा परिणाम आहे. फळांचं सेवन स्त्रियांकडून घडावं, महिलांकडून घडावं, ज्या निमित्ताने त्यांचं पुनरुत्पादन जे आहे ती शक्ती त्यांना प्राप्त होईल आणि चांगली संतती निर्माण व्हावी या दृष्टीने लेकी सुनांना या फळांचं सेवन दिवसभरातून किमान 5 फळं आपण खाल्ली पाहिजेत हा संदेश देणारं गौरीचा हा सण खरोखर महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगला सण आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.